आपला पॉझिटिव्हिटी रेट काय आहे, आपला डेथ रेट काय आहे, या संदर्भातली पूर्ण चर्चा झाली. परवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेचे खासदार आदरणीय विनायक राऊत साहेब आणि आमदार राजेश भरवी साहेब, त्याच्यामध्ये भयाशेख देखील होते, अन्य सगळी मंडळी होती. त्यांनी जी एक बैठक घेऊन व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं दिलासा दिलेला होता, त्या संदर्भात देखील आम्ही आज आढावा घेतला की नक्की भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीनं पुढे जाणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत आपला पॉझिटिव्हिटी रेट हा 10 खाली येत नाही, तोपर्यंत अजून आपल्याला काही शिथिलता ज्या द्यायच्या आहेत त्या शिथिलता मिळणार नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त आपण कराव्यात अशा पद्धतीचं सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आजचा जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो आपल्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा जवळजवळ 25-26 पर्यंत गेलेला होता, तो पॉझिटिव्हिटी रेट आता 14.35 हा पोर्टलला दिसतोय आणि 17.64 हा ॲक्च्युअल दिसतो, हे जिल्ह्यामध्ये दिसतो. आता याच्यामध्ये 4256 जे ॲक्टिव्ह पेशंट आहेत, त्यातले काही परराज्यातले देखील आहेत, परजिल्ह्यातले देखील आहेत. आणि आपल्या या आकड्यामध्ये जे जिल्ह्याच्या बाहेर आहेत पण त्यांचं आधार कार्ड रत्नागिरी आहे असे देखील पेशंट आहेत, तर त्याची आकडेवारी काढण्याच्या देखील सूचना आम्ही दिल्या आहेत. रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी नगरपालिकेमार्फत लसीकरण मोहीम जी घेतलेली होती त्याच्यामध्ये जवळजवळ 1560 वर्षापर्यंत सुमारे लोकांना लाभ झालेला आहे. आणि तोच पॅटर्न आता आपण 45 वर्षावरील लोकांना देखील रत्नागिरी शहरामध्ये सोमवारपासून सुरू करू, त्याची मान्यता देण्याचा निर्णय आजच बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. DHO देखील इथे आहे, CS देखील आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लसीकरण रत्नागिरी शहरामध्ये व्हावं, जिल्ह्यामध्ये व्हावं, हाच त्याच्यामागची भावना आहे. आणि अशाच पद्धतीनं गाव स्तरावरचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय देखील येत्या काही दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. जे उपकेंद्रावर आहे ते आता गावात जाऊन देखील लसीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीचा पॅटर्न आम्ही जिल्ह्यामध्ये राबवतो. आपल्याकडे जवळजवळ 65 गाव हे करोनामुक्त आहे. मग या करोनामुक्त गावांना अगोदर लसीकरण करता येईल का, जेणेकरून बाकीचे गाव त्याच्यातनं आदर्श घेऊन ते करोनामुक्त होऊ शकतील, अशी देखील यंत्रणा आपण राज्यस्तरावरनं परवानगी घेऊन राबवण्याच्या मनस्थितीत आहोत. पण ती अजून राबवलेली नाही, त्याच्यामध्ये गैरसमज असं व्हायला नको की आपण राबवायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी त्याला आरोग्य खात्याची परवानगी लागते, ती आरोग्य खात्याची परवानगी घेऊन आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत. ग्रामीण भागात जोडा असेल, पाऊस असेल, त्याची लोकसंख्या 5000-5500 जास्त आहे, तर तिथं देखील पंचायत समितीमार्फत मोबाईल वॅक्सिनेशनचा निर्णय रत्नागिरी तालुक्यामध्ये आपण घेतला आहे. आणि येत्या 2-3 दिवसात म्हणजे पुढचा ज्यावेळी वॅक्सिनचा स्टॉक येईल त्याच्यामध्ये या 3 गाड्या सुरू करून पहिलं पावस जिल्हा परिषद गट, पाली जिल्हा परिषद गट आणि वाटद जिल्हा परिषद गट, या पहिल्या 3 जिल्हा परिषद गटामध्ये 4 दिवस, त्याच्यानंतर पुढच्या 3 जिल्हा परिषद गटामध्ये 4 दिवस अशा पद्धतीनं मोबाईल वॅक्सिनेशन 45 वर्षाच्या लोकांना करण्याचा आमचा मानस आहे आणि सुरू करतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की केंद्र शासनानं सगळ्याच लसीकरणाची जबाबदारी घेतल्यामुळं मी देखील महाराष्ट्र शासनातला मंत्री म्हणून त्यांचं त्या निर्णयाचं स्वागत करतो. आणि 18 ते 44 वयोगटांचं जे लसीकरण आहे ते देखील लवकरात लवकर आता सुरू होईल, या 7-8 दिवसामध्ये अशा पद्धतीची तयारी प्रत्येक जिल्ह्यानं ठेवावी अशा पद्धतीचे आदेश हे महाराष्ट्र शासनानं दिलेले आहेत. त्याच्यामुळे येत्या 8 ते 10 दिवसामध्ये 18 ते 44 वयोगटातल्या लोकांचं जे लसीकरण थांबलेलं आहे ते देखील सुरू होणार आहे. पण ज्या 18 वर्षा लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे त्यांचं सेकंड वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे दुसऱ्या डोसचं, त्याचा देखील लाभ म्हणजे ज्यांनी यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी घ्यावा ही माझी त्यांना विनंती आहे. एवढं वॅक्सिनेशन केलं आहे जवळजवळ 3,30,000 आपल्या आजपर्यंत आपण 3,20,674 पूर्ण जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशन केलेलं आहे, त्यातलं 2,53,538 हा फर्स्ट डोस आहे आणि 67,136 हा सेकंड डोस आहे. आणि आज देखील 8,000 कोविडशिल्ड आणि कोवॅक्सिन 7,000 कोवॅक्सिन जवळ 15,000 डोस आपल्याला प्राप्त झालेले आहे. आता आपल्याला एक लक्षात आलं असेल की लसीकरणाचा जो साठा आहे, तुम्ही लसीचा जो साठा आहे तो देखील रेग्युलर याला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. आम्ही तर मागणी अशी करतोय की रत्नागिरी जिल्ह्याला 25,000 पर्यंत एका दिवशी लस द्याव्या,
एवढी कॅपॅसिटी रत्नागिरी जिल्ह्याची एका दिवसात लस देण्याची आहे, तर त्या प्रपोर्शनेट आम्हाला लस मिळावी अशी देखील मागणी मी आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहे. त्यावेळी आपला मेसेज रेट जो होता तो 10 होता, नंतर 9 झाला, नंतर 5 झाला, आणि आज आनंदाची बाब आहे की तो मेसेज रेट -3.33 आहे. म्हणजे आलेल्या डोसमध्ये आपण जास्त देखील लस देण्याचा प्रयत्न ते आपण जिल्ह्यामध्ये करतोय आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राइब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.